कडेगाव येथील युवतीवरती बलात्कार प्रकरणातील आरोपी हसबनीस याने कडेगाव त्या गुन्ह्याच्या विरोधात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता सांगली येथील सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्या अर्जावरती गुणदोषावरती सुनावणी झाली. फिर्यादीच्या वतीनं अफिडेविट दाखल करण्यात आलं होतं की या संपूर्ण तपास प्रक्रियेमध्ये आरोपीचा हस्तक्षेप होतो आहे, आरोपी पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आरोपीने यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतरसुद्धा फिर्यादीला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं फिर्यादीवरती जर त्याला आरोपीला जामीन झाला तर तिच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा आशयाचं अफिडेविट दाखल केलं होतं. न्यायालयाने या सर्वाचा गांभीर्याने विचार करून आणि कायदेशीर मुद्द्यांचा विचार करून हसबनीस याचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे. या न्यायालयाच्या निकालामुळे फिर्यादीला अंशतः का होईना परंतु दिलासा मिळालेला आहे.